मुळात या बाबतची जी तक्रार केलेली आहे कुठल्या बाबतची? शाह जी आता जमिनीच्या बाबत चाललंय ना हे सगळं आता जे पेपरला वगैरे जागेबद्दल जागेबाबत सर याच्याबाबत जी तक्रार केली ना याचा फिर्यादी कोण आहे? याचा फिर्यादी आहे कैलास मारुती सोनू. गाव कुठलं? हा वडगाव आहे. अच्छा. हा मुळता जनमंगल पतसंस्थेचा माजी शिपाई राहिलेला आहे. त्यांनी त्यांच्या काळात शिपाई पदाच्या काळात मुळात हा डिफॉल्ट आहे याच्याकडे ज्या वेळेला वसुलीला माणसं जायला लागली त्याच्यानंतर ही दबाव तंत्रासाठी चाललेला हा सगळा प्रकार. त्याचं कर्ज असं आहे वाणी साहेब त्यांनी कर्ज घेतले 2003 साली 9 सालापर्यंत थोडे थोडे व्याज आणि मुद्दल भरली 9 नंतर डायरेक्ट प्रिन्सिपल अमाऊंट घेतलेली त्याच्यावर चार्जशीटचा गुन्हा दाखल होतोय अगदी थोड्या दिवसामध्ये. तोच डिफॉल्टर आहे. मग या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला समोर यायला लागल्या ना त्यावेळेला कुठंतरी संचालक मंडळ दबाव तंत्र वापरायचं आणि अशा पद्धतीने कारवाई करायची आणि विनाकारण संस्थेची. संस्थेमध्ये शिपाई किती वर्ष होते? शिपाई जवळजवळ 8-10 वर्ष शिपाई राहिले. काढून का टाकलं? ते मागच्याच काळात निघाले. तुमच्या काळातलं नाही? नाही आमच्या काळातलं. आणि मुळात मागचा काळ पाहिला ना त्याही मंडळींना थोडस यांना खतपाणी घालतात ते कारण त्यांच्या याच्या पाठीमाग म्हणजे पडद्यामाग बोलवतात धनी कोणी वेगळा असेल ना. बरेचसे 400 लोक आहे आम्हाला माहिती पण आहे ते कशा पद्धतीने यांना सपोर्ट करतात पण वास्तविक पाहता त्या मंडळीने ज्या वेळेला संस्था चालवली त्यावेळेला अक्षरशः धुवून घालली याचे पुरावे आहेत आमच्याकडे. त्यावेळेला जे काही संचालक मंडळ जे होतं ना त्यांची कर्ज सुद्धा त्यांनी पैशांना खोट्या पावत्यांनी नेली केलेले जे पुरावे आहेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा भविष्यात करणार आहोत आपण. त्या संस्थेची जागा आहे 7.5 एकर जी आम्ही संघर्षाने या संचालक मंडळाने मिळवली तिच्यातला करोडो रुपयाचा पुरावे यांनी विकलाय त्याची गुन्हा दुखा दाखल आहे आळेपाटा पोलीस स्टेशनला. या गोष्टीकडे कोणी पाहणारच नाही आहे का? मग तुझ्याकडे कर्ज राहिले ते मागितलं म्हणून तू संस्थेवर दबाव तंत्र वापरणार? आणि हा मनीष गडगे जो बोलतोय मनीष गडगे बोलत असताना तुम्ही सामाजिक तुमचं भान ठेवा ना. तुम्ही तुमचं सामाजिक भान ठेवा. कशासाठी करताय तुम्ही? ज्या संस्थेने तुम्हाला यापूर्वीच्या काळात तुमचा व्यापार व्यवसाय दिलेला आहे या मनीष गडगेला पिशवी छापायचं काम दिलं तर त्याच्या पिशव्या आणायला आम्हाला 2-2, 4-4 दिवस कार्यक्रम पुढे लेट करावं लागलेलं आहे. याही गोष्ट सत्य परिस्थिती आहे. तुम्ही त्यांना काही संस्थेचं काम दिलं पिशव्या शिवून दिलं संस्थेचं काम दिलं संस्थेचं काम आहे दिलेलं आहे. मग नंतरच्या काळात जर तुमचं काम डिले झालं नंतर काम नाही मिळालं मग तुम्ही संस्थेच्या तक्रारी करणार? अरे तुम्ही अशा पद्धतीने समाज व्यवस्थेत वागू नका. ही संस्था उभी करताना आम्ही संचालक मंडळाने किती रक्त आटलंय ना आमचं आम्हाला माहिती आहे. दिवस दिवस गेला इथं 77% धकबाकी ती संस्था 5% चाहतात ना. सोपी गोष्ट नाही. तुम्ही सगळे संस्थांचे पदाधिकारी आत पाहताय काय परिस्थिती आहे. माझं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सभासदांना विनंती आहे माझ्या सगळ्या सभासदांना माहिती आहे संस्थेचा कारभार कशा पद्धतीने चाललाय आणि कशा पद्धतीने संस्थेला डिव्हिडंड वाटला जातो सामाजिक बांधिलकी जपली जाते दिवाळी असेल किंवा अन्य सभासदांचा विमा असेल या सगळ्या गोष्टी चालू आहेत. सभासदांना विनंती आहे या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. तुम्हाला जर काही शंका कुशंका वाटली आम्ही चेअरमन संचालक म्हणून या ठिकाणी आहोत आणि मुळात माझ्या सभासदांना माझ्या संस्थेच्या सभासदांना शंकाच नाही. शंका असली त्यांनी आम्हाला परत बिनविरोध निवडून नसतं दिलं. आत्ता 11 तारखेला मागच्या महिन्यामध्ये आमच्या 11 तारखेला बिनविरोध तेरांची निवड झालेली आत्ता 22 तारखेला चेअरमन निवडतीविरोध झालेली आहे माझी. आम्ही परत तीच बॉडी कार्यरत आहोत. जर सभासदांच्या मनात शंका असतील तर त्यांनी कशाला आम्हाला बिनविरोध दिला असतं? या सगळ्या गोष्टी फार विचार करण्याच्या आहेत. तरी पण माझी या तक्रारदारांना विनंती आहे बाबा जनमंगल बाबत तुम्ही केले इतर कोणत्या संस्थेच्या बाबतीत करू नका. हा सहकार्य हा जर चालला नाही तर गोरगरीब जनतेचा प्रपंच उद्ध्वस्त होतील. फार ज्या पतसंस्थेत कर्ज कोण घेतो? ज्याची बँकांमध्ये पत नाही त्याला कुठंतरी 30,000 माझ्या शेतकऱ्याला गाय घ्यायची असती कुठंतरी पुरीचं लग्न करायचं असतं कुठंतरी अडीअडचणीला उभं राहायचं असतं घर बांधायचं असं त्यांना मदत करते नाही संस्था. आणि सचिनराव आता तुमचं सगळं ऐकलं ज्या लोकांनी तुमच्याविरुद्ध तक्रार केली तुम्ही असं मगाशी म्हणाले की बाबा एकाला पिशव्यांचं कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांनी कदाचित आकर्ष ठेवला असेल जो शिपाई होता त्यांनी कामावून काढलं म्हणून आकर्ष ठेवला असेल याच्या पडद्यामागे काही बोलवते धनी वेगळे आहेत याच्यामागे वेगळं असं काही षडयंत्र नक्कीच ना साहेब. काय होतं बा तुम्ही कोणत्याही गावात गेला तर एखादं नेतृत्व म्हणून सुद्धा येत असेल ना तर त्याच्या मागं मग हा शिबुंगे चालू होता. मागच्या काळात तुम्ही पाहिलं असेल तर डिसेंबरमध्ये मी सोसायटीची इलेक्शन निवडणूक लढलो त्याही वेळेला गावाचं असं म्हणणं होतं की सचिन वाळूंग आणि त्याच्या त्या पूर्ण ग्रुपकडे सोसायटी त्या कामकाज चांगलं होईल यांनी काही ऐकलं नाही. 4-2 लोकांनी निवडणूक लावली 13-0 मोठ्या फरकाने आमचा विजय झाला. तुम्ही साक्षीदार आहात मंडळी सोसायटीचं वर्षभरातलं कामकाज तालुका नाही तर जिल्हा नोंद घेते अशा पद्धतीने सोसायटीचं कामकाज. नंतरच्या काळात आली बाजार समिती आणि योगायोग निमित्त उमेदवार झालो. मग आता जर एखादा माणूस पुढे जातोय तर आपल्या मला डिमांड सत्य आहे जे खेकड्याच्या बरोबर उत्तर त्या जाग्या होतात आणि मग नको त्या गोष्टी
खोट्या गोष्टी पुढे आणून एखाद्या व्यक्तीला, व्यक्ती रोज शासन मी परत परत म्हणतोय, पण ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो त्या संस्था ह्या जनमानसाच्या असतात, त्या व्यक्तीच्या मालकीची जागीरदारी नसते. मी आज व्यवस्थापन पाहतोय, पण मी व्यवस्थापन पाहताना मग त्याला वार्षिक मीटिंग आहे, त्याला शासनाचं परिपत्रक आहे, त्याला सगळे नियमाटी आहे, शासनाचे नियम आहेत, त्याला आधीन राहून वार्षिक सभेचे सगळे ठराव सगळ्या गोष्टी करूनच आपण हे कामकाज आम्ही विश्वस्त म्हणून सांभाळतोय. आम्ही काय मालक नाही. तर ज्यांनी आरोप केले ते आरोप तुम्ही सगळे खोडलेत, उद्या जर सगळं प्रूव्ह झालं तर. मी आजच सांगतो ना शाश्वत छाती ढुकून की मी आहे घटा चौकात फाशी घेईल जर माझ्यावर शिंतोडे. माझ्या फाशी कायदेशीर होत नाही ना ते. तुम्ही माझ्या वाडवडिलांनी माझ्यावर किंवा आमच्या सगळ्या संचालक मंडळानं संस्कारच केलेले आहे. आम्ही फार श्रीमंत लोक नाही आहे, आम्ही फार पैशावाल्याची पोरं नाही. मी संस्थापकाचा पोरगा चेअरमन नाही झालेलो इथे. मी साध्या सभासदाचा, माझे वडील सभासद सुद्धा नाही या संस्थेमध्ये. अशी लोक गोरगरीब जनता एकत्र येऊन संस्थेचे व्यवस्थापन पाहतो. पूर्वीचा काळ पाहा बरं, ज्या वेळेला आम्ही ताब्यात घेतली का नाही त्यावेळेला कुणी अर्ज केले, त्यावेळेच्या ऑडिट रिपोर्ट पाहा बरं तुम्ही. त्यावेळेच्या ऑडिट रिपोर्ट आणि सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्यावेळेचं संचालक मंडळ आजही कडी पडायला जाईल तर बाहेर येणार नाही, शेवट त्यांचा आतमध्ये होईल. मग या सगळ्या गोष्टी असताना आम्ही जे 5 वर्षामध्ये जे काही कामकाज केले त्या कामाबद्दल शंका असेल तर वार्षिक सभेला लोक आम्हाला विचारतो ना. वार्षिक सभा झाल्यात ऑनलाईन, कोविडच्या काळात देखील आम्ही ऑफलाईन सभा घेतली आणि त्याला तुम्ही साक्षीदार आहात. आपण नवजीवनला सभा घेतलेली, सगळ्या गोष्टींचे प्रोसिडिंग आहे, सगळ्याच्या परवानगी आहेत, सभासदांना मान्य आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही सभासदाला. बरं, आम्ही 13 लोक जरी संचालक विश्वस्त म्हणून काम करतो ना, तरी देखील आम्ही 10-5 ज्येष्ठ सभासदांना बोलवत असतो, त्यांचं मार्गदर्शन घेत असतो, अशाने असं करायचं, तशाने तसं करायचं. अहो, वसुलीला देखील आम्ही ज्येष्ठ सभासद घेऊन घेतले नाही, त्यांनी आम्हाला वसुली करून दिलेली. की असं सहज चालत नाही, सगळ्यांच्या गोळ्यामध्ये मी सांगतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका. घोलप सेल्स अँड मशिनरी, कडबाकुट्टी, पीव्हीसी पाईप, जीआय पाईप, मल्चिंग पेपर, पिठाची गिरणी, रेन पाईप, सिमेंट पाईप, एचडीपीई पाईप, राईस हॉलर, स्प्रिंकलर, प्लास्टिक क्रेट, सिमेंट चेंबर, बॅटरी पंप, ठिबक पाईप, पॅकेजिंग मटेरियल, सर्वो वॉल, पेट्रोल पंप, प्लंबिंग मटेरियल, गार्डन पाईप, एसटीपी पंप, यासह सर्व प्रकारचे कृषी पंप आणि मोटार तसेच नळ पाणी पुरवठा योजनेचं साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी. त्यासोबतच पंचायत समिती, कृषी विभाग यांच्या अनुदानास पात्र असलेले सर्व साहित्य, टेस्ट रिपोर्ट व जीएसटी बिलासहित मिळण्याचं हे एकमेव ठिकाण पंचायत समिती पासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर. अनुदानास पात्र असणारे साहित्य, 5 HP पाणबुडी मोटर पंप, 3 HP पाणबुडी मोटर पंप, ताडपत्री, प्लास्टिक क्रेट, पीव्हीसी पाईप, राईस हॉलर, कडबाकुट्टी, बॅटरी पंप, सरी रेझर, एचडीपीई पाईप, हे सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी. आमचा पत्ता शंकरराव बुट्टे पाटील मैदानासमोर, जुन्नर ओतूर रोड, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 7625919151 तसेच 7725919151. सर्व शेतकरी बांधवांनी एक वेळ अवश्य भेट द्या घोलप सेल्स अँड मशिनरी. प्रोप्रायटर अशोक भगवंतराव घोलप. एकदा अवश्य भेट द्या.